विद्यार्थी मित्रों, उपघटक विभाज्य स्तंभालय व शतमान स्तंभालय या घटकावर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2017 मध्ये दोन प्रश्न विचारले होते. त्यातला प्रश्न क्रमांक एक आपण या ठिकाणी घेत आहोत. त्यासाठी आपण प्रश्न वाचूया. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 68 व 69 असे दोन प्रश्न 2017 मध्ये विचारलेले होते. त्या ठिकाणी प्रश्न असा आहे, एका शहरातील चार वेगवेगळ्या प्रभागातील राहणाऱ्या बालकांच्या पोलिओ डोस दिला गेला नाही याचे सर्वेक्षण करून प्राप्त माहिती स्तंभालेखाद्वारे दर्शवली आहे, तिचं निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न क्रमांक 68 होता की जो आपला प्रश्न क्रमांक 1 आहे, एकूण किती बालकांनी पोलिओ डोस घेतला नाही असा प्रश्न विचारला. त्यासाठी आपण स्तंभालेखाचं या ठिकाणी निरीक्षण करूया. आपल्याला माहिती एक्स अक्षावर माहिती दर्शवली जाते आणि वाय अक्षावरती प्रमाण घेतलं जातं. तर या उदाहरणामध्ये एक्स अक्षावरती प्रभाग घेतलेले आहेत, ए बी सी आणि डी हे प्रभाग दाखवलेले आहेत आणि वाय अक्षावरती प्रमाण घेतलेलं आहे बालकांचं. प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे 2 सेंटीमीटर बरोबर 10 बालके. आता आपल्याला माहिती आहे की स्तंभालेखामध्ये वेगवेगळे घटक वेगवेगळ्या कोनांनी दर्शवले जातात. त्यामध्ये हा जो लाल रंगाने दर्शवलेला भाग आहे तो पोलिओ डोस घेतलेले बालकांची संख्या दर्शवत आहे. तो जो न रंगवलेला भाग आहे तो पोलिओ डोस न घेतलेल्या बालकांची संख्या दर्शवतो आहे. तर इथे आपल्याला प्रश्न आहे, पोलिओ डोस न घेतलेल्या बालकांची संख्या विचारलेली आहे म्हणून आपल्याला माहिती आहे इथे आपण दर्शवलो डोस न घेतलेले बालक शोधायचे. मग इथे आपल्या लक्षात येईल न रंगवलेला जो भाग आहे तो पोलिओ डोस न घेतलेली बालक आहेत. मग इथे तुमच्या लक्षात येईल रंगवलेला भाग आहे 60 पर्यंत. मग 60 ते 80 ही दोन एकक जी आहेत ती डोस न घेतलेल्या बालकांसाठी आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की प्रभाग ए मध्ये एकूण पोलिओ डोस न घेतलेली बालकी जी आहे ती आहेत 20. अधिक बी प्रभागाचं निरीक्षण करूयात. आपण बी प्रभागामध्ये पोलिओ डोस न घेतलेली बालकी फक्त एक एकर घर आपल्याला दिसते. अंतर जे आहे 1 एकर 50 ते 60 म्हणजे इथे 10 जी बालकं आहेत त्यांनी पोलिओ डोस घेतलेला नाही. प्रभाग सी चं निरीक्षण करूयात. आपण प्रभाग सी मध्ये बघा, इथून एकूण स्तंभाची उंची 40 दाखवलेली आहे, पैकी त्यामध्ये डोस घेतलेले बालक जे आहेत ती 20 आहेत. म्हणजे आपल्या 2 एकक आहे, 1 एकक म्हणजे आपलं 10 आहे. म्हणजे इथे प्रभाग सी मध्ये पुन्हा आपल्या लक्षात येईल की 20 बालक असे आहेत की ज्यांनी पोलिओ डोस घेतलेला नाहीये. त्यानंतर प्रभाग डी च्या स्तंभाचं आपण निरीक्षण करूया. प्रभाग डी च्या स्तंभामध्ये लक्षात येईल एकूण स्तंभाची उंची आहे 70, त्यामधून पोलिओ डोस घेतलेली जी बालक आहे ती 50 आहे. म्हणजे पोलिओ डोस न घेतलेली जी बालक आहे त्याच्यासाठी आपल्याला 2 एकक स्तंभ दिसतो आहे इथे 50 ते 70. म्हणजे इथे डी प्रभागामध्ये सुद्धा 20 बालकांनी पोलिओ डोस घेतलेला नाही. म्हणजे आपण ही बेरीज करूया. तिथे आपल्या लक्षात येतं पहा, इथे 20 आणि 20 40 झाले, त्यामध्ये 10 मिळवले 50 50 अधिक 20 इथे झालं 70. म्हणजे आपल्या लक्षात आलं की चारही प्रभाग मिळून 70 बालकांनी पोलिओ डोस घेतलेला नाही. आपण ज्यावेळेस पर्यायाचं निरीक्षण करतो इथे तर आपल्या लक्षात येते पर्याय क्रमांक 3 आहे 70. म्हणून उत्तर पत्रिकेमध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 3 चं जे वर्तुळ आहे ते या ठिकाणी रंगवणं अपेक्षित आहे.